अहो शो मध्ये स्वागत आहे ताज्या घडामोडी नाटो प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी सांगितले की युक्रेन मध्ये लढाऊ सैन्य पाठवण्याची युतीची कोणतीही योजना नाही काही पाश्चात्य देश युद्धग्रस्त राष्ट्रात सैन्य तैनात करण्याचा विचार करू शकतात अशा वृत्तांदरम्यान हे आले आहे स्टोलटेनबर्ग यांनी असे ठामपणे सांगितले की नाटो एक युती म्हणून केवळ वैद्यकीय पुरवठा गणवेश आणि हिवाळ्यातील उपकरणे यासारख्या युक्रेनला घातक नसलेली मदत आणि समर्थन प्रदान करते रशियाचे हे युक्रेन विरुद्धचे आक्रमक युद्ध असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघडपणे उल्लंघन होत आहे असे त्यांनी नमूद केले थेट नाटो लष्करी कारवाई नाकारताना स्टोल्टनबर्ग यांनी मान्य केले की वैयक्तिक सदस्य राष्ट्रे द्विपक्षीय किंवा गटांमध्ये शस्त्रे आणि दारुगोळा पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात फ्रान्स स्लोवाकिया अफगाणिस्तान जेक प्रजासत्ताक आणि युक्रेनसह अनेक देशांनी यापूर्वीच युक्रेनला लष्करी मदत दिली आहे युक्रेनमध्ये नाटो सैन्य न पाठवण्याचा निर्णय महत्वपूर्ण आहे कारण हे सूचित करते की युती रशियाशी थेट लष्करी संघर्षाचा धोका पत्करण्यास तयार नाही तथापि लक्षा हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की वैयक्तिक नाटो सदस्य अद्याप युक्रेनला लष्करी समर्थन प्रदान करणे निवडू शकतात ज्यामुळे संघर्ष वाढू शकतो युक्रेनमधील परिस्थिती अस्थिर आहे आणि शांततापूर्ण निराकरणाच्या दिशेने काम करणे गुंतलेल्या सर्व पक्षांसाठी महत्वपूर्ण आहे नाटोने सैन्य न पाठवण्याचा घेतलेला निर्णय हे त्या दिशेने टाकलेले पाऊल असले तरी रशियाकडून होणारी आणखी आक्रमकता रोखण्यासाठी ते पुरेसे ठरेल का हे पाहणे बाकी आहे